सगळ्यांना. तर इथे पहाटेचे वाजले आहेत 5 आणि मी माझ्या थोड्या रेग्युलर टाईमपेक्षा थोडीशी लवकर उठली होती, कारण मला मॉर्निंग ब्लॉग पण बनवायचा होता. तर इथे माझी आंघोळ वगैरे सगळी माझी कामं आवरलेली आहेत आणि मी इथे तुम्हाला माझं बाहेरचं वातावरण दाखवते, फ्रेश असं खूप छान मस्त वाटतं इथे गॅलरीत सकाळ सकाळचं बसायला. खूप छान अशी हवा वगैरे येते आणि इथेचं आम्ही छोटी छोटी झाडं लावली होती, मिनी गार्डन होतं हे आमचं. तरी आता किती मोठी झाली आहेत बघा, आणि वेल पण किती छान पसरलेत त्याचे. तर छान वाटतं सकाळ सकाळचं इथे बसायला. आणि मी तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की लवकर कसं उठायचं आणि मी कोणत्या टिप फॉलो करते लवकर उठण्यासाठी. तर माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यानंतर नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथे मी किचनमध्ये जाते, मी रात्री झोपायच्या अगोदर पूर्ण किचन साफ करते आणि भांडी पण घासून टाकते, जेणेकरून सकाळी उठल्यानंतर माझी जी दुसरी कामे असतील ते पटपट होईल आणि आपल्याला किचन साफ असल्यानंतर पण असं मन प्रसन्न होईल काम करण्यासाठी. काम करण्यासाठी अजून आपल्याला ताकद येईल की आपलं किचन साफ आहे आणि आपण काम केलं पाहिजे. तर इथे उठल्यानंतर मी पहिल्यांदा पाणी पिते. मी आता थंडच पाणी पिते, जेव्हा पण मला हिवाळ्यात या पावसाळ्यात असू दे मी ते गरम पाणी करून थोडंसं कोमट पाणी करून पिते, कारण मला पहिला खूप पित्ताचा त्रास होता. आणि मला एका माझ्या फ्रेंडने सांगितलं होतं की रिकाम्या पोटी जर पाणी पिलंस तर तुझा पित्ताचा त्रास कमी होईल, तर त्यासाठी मी हे रिकाम्या पोटी हे पाणी पिते आणि खरंच मला त्याचा खूप उपयोग झालेला आहे. माझं पित्त हे कमी झालेलं आहे, थोडंसं कमी झालेलं आहे आणि त्यामुळे मला ही पाणी प्यायची सवय लागली आहे. ती आजपर्यंत ती सवय मला लागलीच आहे, त्यामुळे सकाळी उठल्यानंतर मी हे पाणी न चुकता पिते. आणि त्यानंतर पाणी पिल्यानंतर पण अशी एनर्जी येते एक काम करायला, जे आपले फंक्शन असतात ते पण आपले चांगले काम करतात सकाळी उठल्यानंतर. त्यामुळे पहिल्यांदा पाणी पिते. तर त्यानंतर मी इथे खाली आले आहे अंगण साफ करायला. म्हणजे इथे मी चाळीत राहते त्यामुळे आम्हाला एवढं मोठं स्पेस नाही आहे घराच्या समोर. हे थोडासा छोटासा जो ओटा आहे तेच आमचं अंगण आहे, तेच आमचं सगळं आहे. तर इथे मी पाणी ओतून पाणी मारते आणि खराट्याने पूर्ण साफ करून घेते, कारण तुम्हाला माहिती आहे चाळीमध्ये एवढी स्पेस नाही भेटत, एवढं मोठं अंगण नाही भेटत, त्यामुळे आहे त्याच्यातच ॲडजस्ट करावं लागतं. आणि इथे पूर्ण पाणी मारून मी साफ करून घेते. आणि इथे आम्ही एक त्याला छोटंसं गेट पण बसवून घेतले, तुम्हाला दिसत असेल. तर आता चाळीमध्ये कोणी पण उठलेले नव्हते आणि मीच एकटी उठून हे बाहेरची कामं करत होती आणि लाईट होती बाहेर, त्यामुळे एवढी भीती वाटत नव्हती. आणि आमच्याकडे सकाळचं 5 पाणी पण येतं, पण अजून काही पाणी आलं नव्हतं. बघू शकते कोणच उठलेलं नाही अजून चाळीमध्ये. तर इथे माझं बाहेरचं सगळं साफसफाई झाल्यानंतर मी किचनमध्ये आले आणि किचनमध्ये पहिला झाडू मारून घेते, कारण आमच्या इथे सकाळ आणि संध्याकाळ पहिला झाडू मारायची सवय आहे, म्हणजे माझे सासूबाईंनाच आहे पहिल्यापासून, ती मला लागलेली आहे. तर इथे मी पूर्ण किचन झाडू मारून घेतलं, त्यानंतर परत हे पहिला किचन साफ करते, कारण सकाळी संध्याकाळी साफ करून झोपलेलंच असतो. पण जर पाल वगैरे असेल या झुरं वगैरे असेल ते फिरलं गेलं असेल तर मी एकदा किचन आणि हे गॅस एकदा छोट्याशा सुक्या कापडाने साफ करून घेते आणि त्यानंतर जेवण बनायला सुरुवात करते. मला सकाळी लवकर जावं लागतं कामाला, 8 माझी ड्युटी असते, त्यामुळे मला जे पण काम असतं ते नियोजन करून करावं लागतं, कारण घरात तुम्हाला माहिती एक काम नसतं, त्यामुळे जे पण काम करायला लागतं त्याला मला टाईम देऊनच ह्या टाईममध्ये एवढं काम झालं पाहिजे हे करूनच मला करावं लागतं. आणि मी मला रात्री जर टाईम भेटला तर मी जे माझ्या हॉल असो बेडरूम असो त्यामधली फरशी वगैरे पुसून ठेवते, जेणेकरून मला सकाळी उठल्यानंतर जास्त टाईम नाही लागत दुसरे काम आवरायला. जे पण जास्तीचे जास्त काम होईल ते मी संध्याकाळी उरकून ठेवते, सकाळच्याला एवढं काही जास्त ठेवत नाही. तर इथे मी पहिल्यांदा कणिक मळून घेते. कणिक मळून ठेवल्यानंतर ती मुरेला थोडा टाईम लागतो, त्यामुळे तोपर्यंत मी भाजी वगैरे करून घेता येईल, त्यासाठी इथे कणिक मळून घेते. आणि मी एकदमच असं 10 गव्हाचं पीठ दळून आणते आणि ते एकदम चाळून ठेवते, कारण नंतर सकाळ सकाळची ह्या गडबडीमध्ये एक चाळायचा टाईम पण वाचतो आणि कणिक पण लगेच लवकर मळून होते, त्यासाठी 10 पीठ दळून आणते आणि ते एकदम चाळून ठेवते.
तर इथे माझी कणिक पण मळून झालेली आहे आणि ती मुरायलासाठी तेल लावून ठेवलेली आहे मी आणि इथे तोपर्यंत मी भाजी करणार आहे. तर हे मी जे पण भेंडी असो या कोबी असो जे आपल्याला चिरायसाठी टाइम लागतो भाज्या त्या मी रात्री चिरून ठेवते त्यामुळे थोडासा टाइम असतो सकाळी माझा. आणि इथे मी कांदा आणि टोमॅटोचं चॉपिंग करून घेते आणि लगेच भाजी टाकते. आणि इथे मी पहिला तेल टाकले भेंडीची भाजी करणार आहे. एका गॅसवरती मी तवा तापायला ठेवला आहे चपात्यासाठी आणि एका गॅसवरती मी भेंडी करते. इथे मी पहिला तेल ओतलं, जिरं मोहरी टाकली आणि कांदा टोमॅटो टाकला. ते चांगला भाजून दिल्यानंतर त्यामध्ये जी चिरलेली भेंडी असते ती टाकली आणि मी भेंडी ही पूर्ण चांगली भाजल्यानंतरच त्यामध्ये जे मसाला असो या चटणी असो ते मी टाकून देते. तर इथे भाजी शिजते तोपर्यंत मी इकडे चपात्या लाटून घेते. म्हणजे माझं एकाच ॲट अ टाईम हे दोन कामं होत आहेत, भाजी पण होते आणि चपाती पण होते. तर इथे मी चपात्या पण करायला घेतल्या तोपर्यंत तिकडे भाजी शिजते. खूप जणींना असा प्रश्न पडतो की लवकर कसं उठायचं, तर मी लवकर उठण्यासाठी काय करते. तर मी लवकर उठण्यासाठी पहिली गोष्ट तर मी रात्रीच ठरवते की मला सकाळी लवकर उठायचं आहे कारण मला 8ची ड्युटी आहे, मला कामाला जायचं आहे. जर माझ्या उठण्यामध्ये थोडासा जरी बदल झाला, फरक पडला, तर माझी पुढची सगळी कामे ही पटपट नाही होणार, तशीच पेंडिंग राहतात. त्यामुळे मी रात्री झोपतानाच ठरवते की मला सकाळी लवकर उठायचं आहे. नंतर सेकंड अशी गोष्ट की मी अलाराम लावून झोपते. म्हणजे 10 मिनिटाला असे दोन अलाराम लावते. झोप मी 5 वाजता उठते तर 5 वाजता उठायच्या अगोदर असे दोन अलाराम सेट करते की मला त्या अलारामचं मदत होतं. जर पहिला अलाराम वाजला की आपण नाही उठलो, दुसरा अलाराम वाजल्यानंतर आपली थोडीशी झोप म्हण होते आणि 5 चा 1 अलाराम लावून ठेवते त्यामुळे आपली अर्धी झोप उडालेलीच असते. तर उडालेलीच असते त्यामुळे आपल्याला पूर्णाशी जाग पण येते. तर अशा प्रकारे मी टिप्स फॉलो करते लवकर उठण्यासाठी. पहिला मला थोडासा त्रास झाला होता लवकर उठण्यासाठी, पण नंतर एकदा सवय लागून गेली त्यामुळे लवकर उठायची सवय लागली मला. आणि माझा मला जॉबची ड्युटी पण अशी भेटली की मला लवकर उठणं भागच होतं. तर तुम्हाला पण वाटत असेल की तुम्हाला पण लवकर उठायची सवय लागली पाहिजे, तर रात्रीच तुम्ही ठरवा की तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. म्हणजे आहे थोडा पहिल्यांदा त्रास होईल ज्यांना सवय नाही त्यांना, पण नंतर एकदा रुटीन बसलं की तुम्हाला लवकर उठायची पण सवय लागेल. तर इथे माझी भाजी झालेली आहे आणि चपात्या पण रेडी आहेत. आणि आता वाजले आहेत 6, तर माझ्याकडे अजून 2 तास आहेत काम आवरायला. तर त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर मी पहिलं काम हे किचन साफ करून घेते पहिल्यांदा, कारण मला सवयच आहे की स्वयंपाक झाल्या किचन लगेच साफ करायचं. कारण जे पण किचनमध्ये जे पण आपल्याकडून झालेली असते, चहा सांडलेला असतो या कोणतं पण सामान्य भाजी थोडी सांडलेली असते, ती लगेच साफ केली की त्याचे डाग राहत नाहीत आणि झुरळ वगैरे व्हायची तर शक्यता येत नाही आपण रोजच्या रोज क्लिनिंग ठेवल्यानंतर. तर मी असं स्वयंपाक झाल्यानंतर असं क्लीन करून घेते. जी पण आपली स्टाईल असते गॅसच्या वरची ती पण लगेच साफ करून घेते. त्यामुळे सारखं परत एकदमच साफ करायला गेलो की ना ते पूर्ण तिथला पार्ट पूर्ण चिकट आणि चांगला नाही वाटत ते साफ करायला. त्यामुळे रोजच्या रोज स्वयंपाक झाल्यानंतर मी पूर्ण तिथलं किचन साफ करते. पूर्ण रोजचं माझं हे रुटीन असल्यामुळे मला माहीत झालं की कोणत्या गोष्टीला आपण किती टाइम दिला पाहिजे, त्यामुळे मी पटपट त्या गोष्टी करते जेणेकरून मला अजिबात टाइम लागत नाही. आता इथे माझं किचन पण साफ झालेलं आहे आणि किचन साफ झाल्यानंतरच मी भांडी घासायला घेते. किचन साफ झाल्यानंतर आणि त्यानंतरचे जे पूर्ण किचनमधलं काम झाल्यानंतर बाकीचं दुसरं फरशी पुसायचं या देवपूजा ते मी करते. तर इथे मी पहिल्यांदा भांडी घासून घेते पूर्ण सगळी. आणि भांडी घासताना कधी पण जे भांड्यातलं पाणी असतं खरकट असतं ते पहिला काढून घ्यायचं आणि त्यानंतरच भांडी घासायची. कधी कधी असं वाटतं ना की जे पेंडिंग काम आहे ते आपण नंतर आल्यानंतर पण करू शकतो, जसं करून फरशी वगैरे पुसायची असेल तर ती संध्याकाळी पण आपण पुसू शकतो. पण कामावरून आल्यानंतर पहिल्यांदाच कंटाळा इतका आलेला असतो की काही काम करायची इच्छा राहत नाही. म्हणून मी काय करते, जे पण काम असेल ते सकाळी आवरण्याचा खूप
प्रयत्न करते आणि काम ते आवरतेच, जेणेकरून संध्याकाळी आल्यानंतर मला थोडासा जो टाईम भेटेल तो मला माझ्या आरामासाठी भेटेल या दुसरं एखादं काम त्यामध्ये एक्स्ट्रा होईल माझं, त्यामुळे जेवढं करून करेल तेवढं मी सकाळचं पण काम करण्याचा, कपडे धुवायचा या फरशी पुसण्याचा प्रयत्न करते, नाही झालं तर ते संध्याकाळी थोडंफार राहून जातं. मी कपडे तर एकत्र धुते, म्हणजे जास्त कपडे असेल तर ती मशीनला लावून टाकते आणि कमी असेल तर ती मी लगेच धुवून टाकते कपडे. आणि वॉशिंग मशीन असल्यामुळे तर एक खूप मोठं काम हलकं झालं आहे माझं, कारण वॉशिंग मशीनमध्ये आपण कपडे धुवून नंतर सुकवून पण टाकू शकतो, जेणेकरून ते फॅनला पण सुकतात. तरी ते माझी भांडी पण घासून झालेली आहेत. आणि बेसिन तर मी संध्याकाळी साफ करते एकत्र, जेवून झाल्यानंतर संध्याकाळीच मी बेसिन असं चांगलं साबणाने साफ करते. तर माझं आता निम्यापेक्षा जास्त काम झालेलं आहे आणि ते किचनचं पूर्ण काम झालेलं आहे, तर त्यानंतरचं काम मी करते फरशी पुसायची आणि देवपूजा. खालची आणि हॉलमधली आणि हे बेडरूममधली फरशी मी रात्री पुसली होती, त्यामुळे सकाळची आता ती फरशी पुसणार नाही आहे. तर सकाळी बघा असं उजळलेलं आहे, 6:30 वाजलेले आहेत. तर आम्ही इथे एक नवीन मिरचीचं झाड लावलेलं आहे. मी पाठीमागं जो ब्लॉग बनवला होता माझ्या गार्डनचा, म्हणजे स्मॉल बाल्कनी टूर असं टाकलं होतं, त्यामध्ये हे नव्हतं. तरी आम्ही रिसेंटली लावलेलं आहे, पण त्याला मिरच्या आलेल्या नाहीत अजून. आता मी फरशी पुसून घेते. घरातलं जर सगळं काम करून गेलं का जॉबवरती तर मन कुठं शांत राहतं, नाही तर असं वाटतं की आपलं घरात काहीतरी काम सुटलं आहे आणि ते आपल्याला घरी जाऊन नंतर करायचं आहे, तर असं वाटतं. त्यामुळे घरातलं पहिल्यांदाच मी सगळं जिथल्या जिथं किती पण लवकर उठावं लागलं तरी पण मी काम ते करतेच. आणि अशा प्रकारे माझं सकाळचं हे धावपळीचं मॉर्निंग रुटीन असतं. त्यामधून आणि जे पण माझे हे डेली रुटीनमधून पण माझं इतकं बिझी रुटीन असतं माझं हे, त्यातून पण मी स्वतःसाठी थोडा का होईना टाईम काढतेच. म्हणजे मला ज्या गोष्टी आवडतात, ज्या करू वाटतात, त्या गोष्टी मी करण्याचा पूर्ण प्रयत्न करते. आणि ह्यामध्ये मला माझे घरातले पण सपोर्ट करतात, त्यामुळे मला टेन्शन येत नाही. आणि मी असं ठरवते की मला ज्या गोष्टी आवडतात त्या मी आत्ता नाही करणार तर मग कधी करणार. त्यामुळे ज्या पण मला कोणत्या पण माझ्या इच्छा असतील या गोष्टी असतील, मला जे काही करायचं असेल, तर मी ते माझ्या डेली रुटीनमधून या डेली लाईफमधून थोडासा त्यासाठी टाईम काढते. आणि तुम्हा सगळ्यांना पण सांगेन की जे पण माझा व्हिडिओ बघतात, आपण आपल्यासाठी पण थोडा टाईम काढला पाहिजे आपल्या बिझी रुटीनमधून, जेणेकरून परत असं नको वाटायला की आपण आपल्यासाठी काय केलं. इथे मी गॅलरीतली पण फरशी पुसून घेतलेली आहे आणि आता देवपूजा करते. तर इथे मी देवपूजा केलेली आहे आणि सकाळ सकाळचा देवाला जो नैवेद्य असतो तो आम्ही, जे पण आम्हाला टिफिनला जेवण बनवलेलं असते सकाळचं जेवण असतं, तेच आम्ही देवाला पण नैवेद्य देतो आणि तुळशीला पण तेच ठेवतो. कधी नाही झालं तर शेंगदाणे या सफरचंद या केळ, तर असे नैवेद्य आम्ही देवघरात ठेवतो देवाला. पूजा केल्यानंतर खरंच प्रसन्न आणि खूप छान वाटतं पूजा, देवपूजा झाल्यानंतर. सकाळचे मी दोन नैवेद्य काढते, एक देवाला इथे आणि एक तुळशीला. तर इथे तुळशीला मी नैवेद्य ठेवते. त्यानंतर इथे मी नाश्त्यासाठी चाय ठेवला आहे आणि चपाती पण भाजते मी तेल लावून. आम्ही सकाळ सकाळच्या जास्त करून चाय चपाती खातो. कधी कधी तर मला टाईम भेटला, माझ्या कामामधून मला वेळ भेटला, माझं
टाइम ॲडजस्ट झालं तर त्यामधून मी पोहे या उपमा बनवण्याचा या वेगळा नाश्ता बनवण्याचा ट्राय करते. जर नाही झालं तर चाय चपाती असते या बटर आम्ही नाश्त्यासाठी खातो. पण जास्तीत जास्त ट्राय करते मी पोहे उपमा या असे काही पदार्थ बनवण्याचा. तर इथे माझा नाश्ता पण झाला आहे आणि मला मिस्टर सोडायला येतात कामावरती, कारण बसनं जायचं म्हणलं तर मला अर्धा तास तर लागतो, अर्धा पाऊण तास. आणि ते मी बाईकने ते सोडतात त्यामुळे 15 मिनिटांमध्ये मी पोचून जाते कामामध्ये. त्यामुळे पण माझा टाइम सेव होतो आणि तो टाइम इथे मी काम करण्यासाठी देते, घरामधलं काम आवरण्यासाठी. तर इथे चाललेलो आहोत आम्ही कामावरती. हा आमचा इकडचा परिसर आहे असा. तर अशा प्रकारे असतं हे माझं मॉर्निंग डेली रुटीन. तुम्हाला जर हे माझं मॉर्निंग डेली रुटीन आवडलं असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असेच मी तुमच्यासाठी चांगले चांगले नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि तोपर्यंत भेटू नंतरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि टेक केअर.